नमस्कार, डिजिटल प्रभातमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत. सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती आणि पूर आल्याने थैमान घातले आणि कोल्हापूरकर आणि सांगलीकर यांचं जनजीवन हे विस्कळीत झालेलं आहे. त्यासाठी महाराष्ट्रातून व देशातून अनेक प्रकारची मदत आपल्याला त्या ठिकाणी पुरवताना दिसत आहेत. त्याचप्रकारे पिंपरी चिंचवड आणि भोसरी बेलदार समाजाच्या वतीने त्यांना काही खाद्यवस्तू पुरवण्यासाठी दैनिक प्रभात आणि बालाजी पतसंस्था यांच्यामार्फत जे काही आम्ही आवाहन केलं होतं मदतीसाठी, त्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी या ठिकाणी 51 खाण्यापिण्याचे कुटुंबाचे संच या ठिकाणी पुरवण्यासाठी त्यांनी मदत या ठिकाणी आमच्याकडे आणलेली आहे. नमस्कार, आपलं नाव काय? नमस्कार, दिनकर बाबूराव मोहिते. हे तुम्ही जे काय आता प्रभातच्या आव्हानाला तुम्ही प्रतिसाद दिला आणि लोकांना खाण्यापिण्यासाठी ही सगळी वस्तू घेऊन आलात, ही कशी तुमच्या डोक्यात आलं की आपण करावं? आता बऱ्याच भागातून हा तसा प्रसंग फार मोठा आहे आणि त्या प्रसंगाला अनुसरून सर्व भागातून जशा जशा मदतीचा हात जात आहे तर आमच्याही मनामध्ये असं आलं की आपलाही खारीचा वाटा असावा आणि म्हणून आम्ही सर्व बेलदार समाजांनी बांधवांनी एकत्र येऊन तो विचार केला आणि काल आम्ही ते पैसे जमवले आणि त्या माध्यमातून ते पैसे गोळा करून एका कुटुंबाला 8 दिवस पुरेल असं खाद्यपदार्थ एक किट तयार करून असे आम्ही 51 किट या ठिकाणी आपल्याकडे सुपूर्त करत आहे. आणि हे सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणी पूरग्रस्त जे आपले बांधव आहेत त्यांना खारीचा वाटा म्हणून आपली मदत व्हावी हा आमच्या मनामध्ये एक भावना आहे. त्या भावनेच्या माध्यमातून आम्ही हे कार्य केलेलं आहे. सर, आपल्यासोबत दुसरे पण आहे. सर, आपलं नाव काय आणि हे तुम्ही तिकडे संपर्क करून ही मदत कशाप्रकारे म्हणजे घ्यायची असं काय केलं होतं का? हां, माझं नाव मच्छेंद्र बाबूराव मोहिते. सर, मी परवा रात्री TV पाहत होतो आणि TV पाहिल्यानंतर ज्यावेळेस ह्या पूरग्रस्तांची अवस्था पाहिल्यानंतर मनामध्ये एक थोडीशी अशी तळमळ निर्माण झाली आणि त्या तळमळीतून सकाळी उठल्यानंतर माझ्या काही मित्रांना काही माझ्या नातेवाईकांना मी फोन केले. त्याच्यामध्ये पहिला फोन केला बबन चव्हाण यांना, दुसरा फोन केला ते माणिक मोहिते यांना, तिसरा फोन शालिग्राम पवार, परत तसेच नाना मोहिते, परत असे माझे जे काही जवळचे आहेत त्यांना मी फोन केलं की बाबा रे आपणही काहीतरी मदत पाठवूया. मग या सर्वांनी प्रतिसाद दिल्यामुळं मी काल दिवसभर फिरून हे निधी जमा केला आणि काल किराणा मालाच्या दुकानामध्ये जाऊन त्यांच्याकडनं त्यांना सांगितलं. आणि त्याच्या अगोदर मी दिवटे साहेबांना फोन केला पलूसला, तर दिवटे साहेबांना विचारलं की बाबा आम्ही असं अशी काहीतरी आम्हाला पाठवायची इच्छा आहे तर काय पाठवू, तर ते म्हटले तुम्ही चादरी ब्लँकेट कपडे वगैरे पाठवू नका जेणेकरून लोकांना खाण्यासाठी काहीतरी मिळेल, कारण अन्नधान्य पाठवा म्हटले. मग मी म्हटलं मी राशन पाठवतो, ते म्हटले काही हरकत नाही तुम्ही राशनचं एक असं किट करा की 4 माणसाच्या कुटुंबाला 8 दिवस पुरेल इतकं तुम्ही म्हटले एक एक पॅकेज तयार करून आणि ते व्यवस्थित पॅक करून आमच्याकडे सुपूर्द करायला सांगा म्हटले. आणि त्या पद्धतीने आम्ही हे एक एक पॅकेज तयार केलेले आणि ते पॅकेज आज तुम्हाला दैनिक प्रभातच्या माध्यमातून तुमच्याकडे आम्ही हे सुपूर्त करतोय आज. निश्चय आली आणि माणसानी माणुसकी कधी दाखवायची असती याचा प्रत्यय या ठिकाणी येतो आहे. कोल्हापूर सांगलीमध्ये विदारक परिस्थिती आहे, त्या लोकांना कपडे खाण्यापिण्याच्या वस्तूसाठी ते तरसत आहेत. पण यावेळी वसुंधैव कुटुंबकम म्हणजे हे विश्वाचे माझे घर याचा प्रत्यय या ठिकाणी पिंपरी चिंचवडमध्ये आपल्या आलेला आहे.